दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी वाई। कधी काळी जिथे वेद मंत्रांच्या शिक्षणाचा गजर टिपेला पोहोचला होता ती वाई। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्वातंत्र्याचं सुराज्य करण्यासाठी एक शिक्षित पिढी तयार करण्याचं शिवधनुष्य पेलणारी हीच ती वाई। वाई तालुक्यासह जावली, महाबळेश्वर, खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षण मिळालंच पाहिजे या उदात्त हेतूने सन 1965 साली देशभक्त आबासाहेब वीर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि सहकाऱ्यांनी याच वाईत महाविद्यालयाची मूर्तमेढ रोवली। सन 1967 साली जनता शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आणि प्राज्ञपाठ शाळेच्या माध्यमातून चालवण्यात येणारे महाविद्यालय या संस्थेच्या माध्यमातून सुरू झाले। प्राज्ञपाठ शाळेकडून ज्या वेळेला हे महाविद्यालय जनता शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आलं त्यावेळेला सांगली बँकेकडनं 1.5 लाख रुपयाचं कर्ज किसनवीरांना घ्यावं लागलं आणि ते कर्ज फेडण्याचं काम कर्ज घेत असताना इथल्या परिसरातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गहाण ठेवल्या आणि त्या सोडवण्यासाठी या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रतापराव भोसले आहेत त्यांनी पुढाकार घेऊन पैसे गोळा केले आणि स्वतःचे पैसे काही त्यामध्ये घातले। मग पैसे गोळा करीत असताना या परिसरातल्या ग्रामपंचायती असतील, या वाईची नगरपालिका असेल, पाचगणीचं रोटरी क्लब असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, दानशूर व्यक्ती या परिसरातल्या असतील, या सर्वांचं सहकार्य त्यांना घ्यावं लागलं आणि किसनवीरांच्या सहकार्यानं हे प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, सर्व संचालक त्या काळची जी मंडळी होती त्यांनी ह्याचे या महाविद्यालयाची उभारणी केली। लोकवर्गणी काढून प्रसंगी काही जणांनी स्वतःच्या जमिनी गहाण ठेवून या संस्थेसाठी निधी उपलब्ध केला। अशा अडचणीतून या संस्थेचा प्रवास सुरू असतानाच 27 डिसेंबर 1979 रोजी आबासाहेब वीर अनंताच्या प्रवासाला निघून गेले। तत्कालीन मंत्री आणि संस्थेचे विश्वस्त माननीय प्रतापराव भोसले यांच्या खांद्यावर जनता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आली। महाविद्यालयाचे नामकरण करण्यात आले, किसनवीर महाविद्यालय वाई। अवघ्या 2 वर्षात महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू करून महाविद्यालयाच्या पुढील भरभराटीची जणू नांदीच झाली। 11वीपासून पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण, सुसज्ज इमारती, अद्ययावत प्रयोगशाळा, भव्य क्रीडांगण, अद्ययावत व्यायामशाळा, भव्य इंडोर स्पोर्ट्स हॉल, सुसज्ज होस्टेल्स अशा कितीतरी सुविधांनी परिपूर्ण झालेले हे महाविद्यालय आता उच्च शिक्षित सुजाण विद्यार्थी घडवण्याची प्रयोगशाळा झाले आहे। आज महाविद्यालयामध्ये 11वीपासून MA, MCOM, MSc-पर्यंत सर्व प्रकारचं शिक्षण या महाविद्यालयात दिलं जातं। MSc-नंतर MPhil आणि PhD-पर्यंतचं शिक्षण देण्याचं संशोधन केंद्रसुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे। सर्व आधुनिक साधनांनी परिपूर्ण असलेल्या प्रयोगशाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करून अनुभव संपन्न होत आहेत। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सनदी अधिकारी होण्यासाठी नवी वाट निर्माण केली।
अद्ययावत लँग्वेज लॅब, सुसज्ज कॉमर्स लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठी भर पडत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रामुळे अनेकांना शैक्षणिक प्रवाहात आणलं गेलं. पत्रकारिता आणि ग्रंथालय व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा लाभ आज अनेक विद्यार्थी घेत आहेत. वाचन संस्कृतीचे महत्व ओळखून साकारलेले ग्रंथालय तब्बल 63,000 अधिक पुस्तकांनी समृद्ध असून ग्रंथालयात ई जनरल्स व तब्बल 80,000 ई बँक ऑनलाईन उपलब्ध आहेत. मनासोबत मनगटही मजबूत असलं पाहिजे या जाणीवेतून सुसज्ज क्रीडांगण येथे साकारलं आहे. या ठिकाणी कबड्डी, क्रिकेट, धनुर्विद्या, हॉलीबॉल, उंच उडी, गोळाफेक अशा अनेक खेळांच्या सरावातून महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध पातळीवर चमकदार कामगिरी करत आहेत. या महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे महाविद्यालयाचे खेळाडू विद्यार्थी श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ठरलेत. या ठिकाणी आता सर्व सोयींनी सुसज्ज तालीम उभी राहत असून त्याचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवातही झाली. भव्य अशा इंडोर स्पोर्ट्स हॉलमुळे विद्यार्थी खेळाडूंच्या कुस्ती, मल्लखांब, टेबल टेनिस अशा कितीतरी खेळातील क्रीडागुणांना वाव मिळू लागला आहे. येथे उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यायामाची आधुनिक उपकरणे उपलब्ध झाली. मर्दानी खेळातील विद्यार्थ्यांचे कसब आश्चर्यचकित करणारे आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेना राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरली आहे. विद्यार्थी सहकार भंडाराच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत सहकारचा धडाही दिला जात आहे. कंबा व शिका योजनेद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी केलं जात आहे. शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थी कलागुणांनी निपुण आणि स्वावलंबी व्हावेत यासाठी सुगम गायन व विविध वाद्य प्रकारांच्या वादनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावण्यासाठी प्रॅक्टिकल बँकिंग,
हॉर्टिकल्चर सायन्स, रेशीम किड्यांचे संगोपन, लँड रेकॉर्ड अँड सर्व्हिसिंग, C++ लँग्वेज, फॅशन डिझायनिंग, बेसिक ब्युटीकल्चर, मोबाईल दुरुस्ती, कम्प्युटर टायपिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण दुरुस्ती, माती परीक्षण असे कितीतरी उपक्रम अभ्यासक्रम म्हणून उपलब्ध केले आहेत। विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या हेतूने अशा विविध अभ्यासक्रमांसोबत भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आणि भरतीपूर्व सैन्य दल प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे। आतापर्यंत विद्यापीठ स्तरावर जे काही वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी पहिल्या 5 मध्ये सातत्याने येत असतातच। क्रीडा प्रकारातसुद्धा विद्यापीठ स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर बक्षिसं प्राप्त करीत असतात। विविध जे प्रकार असतात, लोककला असेल किंवा सुगम गायन असेल किंवा मिमिक्री असेल, त्याच्यामध्ये सातत्यानं ते नंबर झोनल, इंटर झोन आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्या निवडी विद्यापीठ स्तरावर होऊन राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते जात असतात। त्याचबरोबर क्रीडा जर आपण विभाग बघितला तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय, विद्यापीठ राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केलेलं आहे। त्याचबरोबर NCC जर तुम्ही म्हणाल तर NCC आमचं एक वैशिष्ट्य आहे की 26 जानेवारीची जी दिल्लीला परेड होती त्याच्याकरता सातत्याने आमच्या विद्यार्थ्यांची 26 जानेवारीच्या दिल्लीच्या परेडकरता एक तरी विद्यार्थी आमचा निवडला जात असतो। सर पिराजीराव घाडगे ही जी ट्रॉफी आहे ती आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग 3 वेळेला मिळवलेली आहे। 14 वेळेला कृष्णाई या मासिकाला प्रथम पुरस्कार शिवाजी विद्यापीठानं दिलेला आहे आमच्या महाविद्यालयाच्या कृष्णाई या नियतकालिकाला, ती सुद्धा आमच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे। महिलांसाठी सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असं सुसज्ज वसतिगृह उभारण्यात आलं आहे। बाबुल प्यारे सजन सखारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का ना मझधार में नैया, पतवार बनूंगी लहरों से लड़ूंगी, हर मुझे क्या बेचेगा किसनवीर महाविद्यालयाचा आणि संस्थेचा हा सर्व कारभार संस्थेच्या मुख्य कार्यालयातून तत्परतेने सुरू आहे। संस्थेनं एक शिवधनुष्य हाती पेललं। नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करू लागले तेव्हा त्यांच्या मुलांचं भविष्य काय, असा प्रश्न संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रतापराव भोसले यांना पडला। त्या तळमळीतून, चिंतेतून डोंगरा एवढं एक काम याच ठिकाणी उभं राहिलं। सर्वांना सोबत घेऊन त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे संपूर्ण शिक्षण, त्यांच्या निवासाची, भोजनाची, अगदी कपड्यापासून सर्व शैक्षणिक साहित्याची मोफत सोय करून भली मोठी इमारत नव्याने उभी केली आणि एका सामाजिक जाणीवेचा कृतिशील अध्याय सुरू झाला तो इथं। आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय प्रतापराव भोसले यांच्या संकल्पनेतनं
असं आमच्या पुढं मांडण्यात आलं की जर त्या कुटुंबातली मुलं जर का तुम्ही दत्तक घेतली आणि त्यांना पूर्ण शिक्षण आपण जर मोफत पुरवलं तर ते कुटुंब उभारी धरेल. सकाळी चहा नाश्ता दोन वेळचं जेवण त्याचबरोबर त्यांचं गणवेश असेल पोशाख असेल किंवा इतर कपडे लत्ते असतील ब्लँकेट असेल अंथरूण पांघरूण असेल सर्व आम्ही त्यांना मोफत देतो. त्यांना कुठलीही तुशीस एक पैशाची सुद्धा लागू नये ह्याची काळजी घेतो. आणि आमच्या अध्यक्षांनी सांगितले की इतक्या लांब ती 400-500 किलोमीटरवरनं जर मुलं आली तर ती घरापासून खूप लांब आहेत तर त्यांना तुम्ही इतकी माया द्या की त्यांना आपण घरापासून लांब आहे असं वाटता का म्हणे. अवघ्या 80 विद्यार्थी संख्येवर सुरू झालेल्या या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या आता 8000 झाली. वरिष्ठ कनिष्ठ मिळून 165 प्राध्यापक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ज्ञानदानाचा यज्ञ देवत ठेवत आहेत. किसनवीर महाविद्यालय आणि ग्रामीण भागात 7 माध्यमिक विद्यालयांच्या माध्यमातून केवळ ज्ञानदानाचाच नव्हे तर संस्थेच्या सर्व विश्वस्तांच्या प्राचार्य व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या समाजशील तळमळीतून अखंड शिक्षण सेवेच्या धगधगणाऱ्या यज्ञाचंच आता नाव झालंय किसनवीर महाविद्यालय.